विद्यार्थी मित्रों हो, ऑनलाइन स्टडीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांनी सुरू केलेला सेतु अभ्यासक्रम इयत्ता 8वी विषय गणित या विषयामध्ये आपण आज त्रिकोण रचनेचा अभ्यास करणार आहोत. त्यासाठी एक नमुना उदाहरण इथं दिलेला आहे. ट्रायंगल एस यू व्ही मध्ये मेजर अँगल एस यू व्ही इज इक्वल टू 90 डिग्री, लेंथ यू व्ही इज इक्वल टू 7 cm, लेंथ एस व्ही इज इक्वल टू 9 cm अशा प्रकारच्या माहितीचा त्रिकोण आपल्याला या ठिकाणी कन्स्ट्रक्ट करायचा आहे, ज्याचं नाव आहे ट्रायंगल एस यू व्ही. जेव्हा आपण अशा प्रकारच्या कुठल्याही ट्रायंगलची रचना करतो, ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करतो, तेव्हा आपल्याला पहिल्यांदा त्या प्रश्न माहितीची एक रफ फिगर कच्ची आकृती या ठिकाणी आपण काढतो. कुठली लेंथ न घेता अंदाजे आपल्या डोळ्यांना काटकोन त्रिकोण दिसेल असा एक काटकोन त्रिकोण आपण या ठिकाणी ड्रॉ करतोय, ज्याचं नाव आहे ट्रायंगल एस यू व्ही. त्याच्यामध्ये आपण यू अँगल 90 डिग्रीचा दाखवलेला या ठिकाणी, त्याच्यानंतर एस यूची लांबी 9 सेंटीमीटर या ठिकाणी आपण मेन्शन केलेली आहे, यू व्हीची लांबी 7 cm पण आपण या ठिकाणी नमूद केलेली आहे. आणि अशा प्रकारची रफ फिगर झाल्यानंतर आपल्याला कन्स्ट्रक्टेड फिगरमध्ये जायचं आहे किंवा कन्स्ट्रक्टेड फिगर सुरू करायची आहे, त्यासाठी आपल्याला रफ फिगरचा विचार करायचा आहे. ही रफ फिगर पाहिली तर आपल्या लक्षात येते की पहिल्यांदा आपल्याला बेस काढावा लागेल, ज्याची लेंथ आहे 7 cm आणि ज्याचं नाव आहे यू व्ही. आणि ती लेंथ, तो बेस काढण्यासाठी आपल्याला कंपास बॉक्स उघडून त्याच्यामधून पट्टी बाहेर काढावी लागेल, ज्याला सेमीमध्ये रुलर म्हणतात. अशा प्रकारची एक पट्टी या ठिकाणी मी घेतलेली आहे आणि पेन्सिलच्या साह्याने आपल्याला या ठिकाणी बरोबर 7 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड ड्रॉ करायचा आहे. तर चला करूया आपण ड्रॉ 7 cm लेंथ असणारा सेगमेंट ज्याचं नाव आहे यू व्ही. 0 खुणेपासून सुरुवात केली आणि 7 बरोबर थांबलोय मी. या ठिकाणी 7 cm लेंथ असलेला रेषाखंड काढून झालेला आहे हे आपल्याला दिसतंय. बघूया पुढे काय करायचंय. त्यानंतर आपल्याला इथे दिसतंय की त्याच्या डाव्या बाजूला यू हे लेटर आहे, म्हणून तिथे आपल्याला लेबल करून घ्यायचंय यू. उजव्या बाजूलाही आपल्याला दिसतंय या ठिकाणी लेटर आहे व्ही, ते लेबल करून घेतोय आपण या पद्धतीप्रमाणे. अशा प्रकारे आपण यू व्ही हा 7 cm लेंथ असणारा सेगमेंट ड्रॉ केलेला आहे. नंतर आपल्याला दिसतंय की यू पासी इथे 90° कोन आहे, म्हणून जेव्हा आपल्याला हा रेषाखंड काढायचा आहे तेव्हा पहिल्यांदा आपल्याला त्या ठिकाणी यू पासी 90° कोन करणारा रे ड्रॉ करायचा आहे. आणि अर्थात त्यासाठी आपल्याला कंपास पेटीमधून प्रोटॅक्टर म्हणजे कोनमापक बाहेर काढावं लागेल. त्याचा मध्यबिंदू बरोबर आपल्याला ठेवायचा आहे यूवर आणि 180 रेषा तंतोतंत जुळलेली आणि तो बिंदू आपण स्पष्ट करून घेणार आहोत बरोबर 90° खुणेबरोबरती. इथं मी तो बिंदू डार्क करून घेतलेला आहे, खूण करून घेतलेली आहे आणि माझं कोनमापकाचं काम संपलेलं आहे, मी त्याला बाजूला करतोय. आता आपल्याला परत हातामध्ये पट्टी घ्यायची आहे, पट्टी आपल्याला उभी धरायची आहे आणि उभी धरून बरोबर यू पॉइंट आणि आत्ता आपण जो पॉइंट मार्क केलेला आहे त्या दोघांमधून जाणारी रेषा ड्रॉ करायची आहे. आपल्याला पट्टी सरळ धरता आली पाहिजे आणि या दोन बिंदूंचा स्पर्श कडेला झाला पाहिजे. या ठिकाणी या दोन बिंदूंचा बरोबर इथे कडेला स्पर्श झालेला आहे आणि वरती पण झालेला आहे. आपण ड्रॉ करून घेऊया इथून वर जाणारी लाईन, रे म्हणूया आपण त्याला. अशा प्रकारे वरती जाणारा रे आपण ड्रॉ केलेला आहे. पट्टीचं काम आपलं इथं सध्या तरी संपलेलं आहे, म्हणून पट्टी बाजूला करूया आपण. आणि हा रे आहे म्हणून त्याला यरो आपल्याला दाखवायचा आहे.
नंतर विचार करा यू पासून एस जे अंतर आहे ते 9 cm आहे आणि म्हणून आपल्याला आता कंपास बॉक्स मधील कंपास नावाचे इंस्ट्रूमेंट बाहेर घ्यायचे आहे ज्याचं लोखंडी टोक आणि एक पेन्सिलचं टोक आपल्याला माहिती आहे। तर आपल्याला हे जे लोखंडी टोक आहे ते यूवर ठेवायचे आणि या रेला इंटरसेक्ट करणारा आर्क काढायचा। तत्पूर्वी आपल्याला त्याची लेंथ त्या दोघांमधलं डिस्टन्स घ्यायचं आहे 9 cm। इथे मी अंतर वाढवते, तुम्हाला दिसते माझ्या कंपासमध्ये अंतर आहे 5.4, ते मला 9 करायचं आहे। बघूया झाले किंवा नाही, पुढच्या बाजूला दिसते तुम्हाला ते 9 झालेलं इथे पहा। आणि मग मी लोखंडी टोक जे आहे ते कंपासचं यू बिंदूवर ठेवणार आहे। तत्पूर्वी हे थोडं फिरून घेतो, यू बिंदूवर मला हे लोखंडी टोक ठेवायचं आहे। करेक्ट यूवरच आलं पाहिजे, या प्रकारे। आणि वरती मला जो रे आहे त्याला इंटरसेक्ट करणारा कंस करायचा आहे, आर्क करायचा आहे। मी वेगळा कलर वापरतो या ठिकाणी, अशा प्रकारे एक आर्क मी केलेला आहे आणि माझं कंपासचं काम या ठिकाणी संपलेलं आहे। आता हा जो रे आहे आणि हा जो आर्क आहे ते दोन्ही एकमेकांना एका बिंदूत छेदलेले आहेत, तो बिंदू मी या ठिकाणी स्पष्ट करतो। थोडा वेगळा कलर वापरतो, तुम्ही मात्र फक्त पेन्सिलचा वापर करायचा आहे। हा बिंदू नंतर आपल्याला या ठिकाणी व्हीला जोडून घ्यायचा आहे। तत्पूर्वी त्याला नाव देऊन घ्यायचं आहे आपल्याला एस। या प्रकारे एस नाव आपण दिलेलं आहे या ठिकाणी। आणि मग आपल्याला हा जो एस बिंदू आहे तो या व्ही बिंदूशी जोडून घ्यायचा आहे। त्याला मी मार्क करतो या जर रेड पॉइंट इथे आहे, तो इथे आपला यू पॉइंट होता। आता आपल्याला पॉइंट एस आणि पॉइंट व्ही जोडून घ्यायचे आहेत। त्यासाठी तुम्हाला पट्टी वापरायची आहे, तुम्ही हातामध्ये घेणार आहात पट्टी, ती आता आपल्याला तिरकी करावी लागेल। आणि तिरकी केल्यानंतर आता आपल्याकडे जे दोन बिंदू आहेत एस आणि व्ही ते आपल्याला जोडून घ्यायचे आहेत। जोडताना त्या बिंदूंचा स्पर्श पट्टीच्या कडीला झाला पाहिजे, एवढं महत्त्वाचं आहे। बघूया आपण या ठिकाणी आणून पट्टी, बरोबर वरती एसचा स्पर्श पट्टीच्या कडीला झाला आहे आणि खाली पण विचा स्पर्श पट्टीच्या कडीला झालेला आहे। आणि आपण ड्रॉ करणार आहोत राहिलेली बाजू या ठिकाणी या पद्धतीप्रमाणे। इथपर्यंत पट्टीचं काम संपलेलं आहे, पट्टी आपण बाजूला करूया। आणि आता या ठिकाणी तुम्हाला एक ट्रायंगल पूर्णपणे दिसतोय ज्याच्यामध्ये रफ फिगरप्रमाणे एस नाव आलेलं आहे, यू नाव आलेलं आहे, व्ही नाव आलेलं आहे। हे तुम्हाला इथे दिसते पहा, इथे रफ फिगरमध्ये एस होता, इथं पण एस आलेला आहे, हा दिसतोय तुम्हाला। त्यानंतर इथे यू होता, याच्यात डावीकडे यू आलेला आहे, इथे व्ही होता, तिथे व्ही आलेला आहे। परंतु काही माहिती यायची राहिलेली, काय यायचं राहिलं, हे काटकोणाचं चिन्ह यायचं राहिले, ते आपण या ठिकाणी देऊन घेऊया। अशा प्रकारे आडवी सरळ रेषा आणि या टोकापासून उभी सरळ रेषा काढलं की लंबचिन्ह तयार होतंय, म्हणजे हा अँगल 90 डिग्रीचा आहे असा त्याचा अर्थ। नंतर आपल्याला एस यू रेषाखंडावर 9 cm लिहायचं आहे, तेही आपण या ठिकाणी लेबल करून घेऊया। आणि हे नाव मी फिरून घेतोय, रेषाखंडावर सरळ लिहितोय किंवा सरळ दाखवतो या ठिकाणी या प्रकारे। नंतर मला यूव्हीची लांबी 7 cm या ठिकाणी लिहायची आहे, ती मी या ठिकाणी लिहितोय आणि तिथे दर्शवतोय 7 cm। अशा प्रकारे परत एकदा चेक करायचे आहे तुम्हाला रफ फिगर, या ठिकाणी असणारा सर्व भाग रफ फिगरमध्ये, शिरोबिंदूंची नावं, बाजूंच्या लांबी, कोणाचं माप, हे सर्व या फिगरमध्ये आलेलं आहे। आणि अशा प्रकारे आपली ट्रायंगल एस यू व्हीची फिगर या ठिकाणी ड्रॉ झालेली आहे। अशा प्रकारचा ट्रायंगल तुम्हाला काढता आला पाहिजे,
त्याची रचना इथे जशी केलेली आहे त्याप्रमाणे करता आली पाहिजे, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग. परत एकदा आपण याची समरी विचारात घेऊया, आपण नेमकं काय केलं ते पाहूया. तर बघूया काय काय केलं आपण. या ठिकाणी पहिल्यांदा आपण युही रेषाखंड काढला, नंतर यूमधून वरती 90 अंशाचा किरण काढला, त्याच्यानंतर आपण 9 सेंटीमीटर अंतर घेऊन त्याला कंस केला आणि तो बिंदू जोडून घेतला वी बरोबर. रफ फिगरमधली सर्व नावं आपण या ठिकाणी दिलेली आहेत. अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही ही रचना करू शकता. अतिशय सोपा भाग आहे तो. इथे थोडा पुसला गेला होता भाग माझ्याकडून, तो मी परत दर्शवतोय विथ ब्लॅक कलर. अशा प्रकारची रचना तुम्हाला करता आली पाहिजे, तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. रफ फिगर डावीकडे आहे, कन्स्ट्रक्टर फिगर उजवीकडे आहे. 9 सेंटीमीटर हाईट असल्यामुळे आपल्याला वहीचा ज्यादा भाग या ठिकाणी वापरावा लागेल, त्याच्यामुळे पूर्ण पान तुम्ही वापरा आकृती काढताना. म्हणजे आकृती काढताना, रचना करताना तुम्हाला अडचण येणार नाही. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू.